नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण वर्ग आणि वर्गमूळाचा टाइप 4.1 बघणार आहोत. जो आपण चौथा प्रकार जो बघितला त्याचाच पुढचा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की तीन अंकी संख्यांचा विचारला जातो. आपण मागच्या लेक्चरमध्ये दोन अंकी संख्यांचा वर्ग काढायला शिकलोय, बरोबर. आता या ठिकाणी तीन अंकी संख्या असेल तर काय करायचं ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. बघा, आता 112 ही संख्या आहे. प्रश्न आहे 112 चा वर्ग किती, किंवा प्रश्न असा पण विचारला जातो 112 कंसाचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला 112 हा संख्या जो आहे, 112 ही संख्या जी आहे ही अशा पद्धतीने लिहिली जाते, 112, बरोबर. तर याची फोड करताना अशा पद्धतीने फोड करायची. बघा, हा 11 येईल आणि हा 2, 2 आणि 11 अशा पद्धतीने फोड होणार आहे. आणि मागच्या लेक्चर मध्ये जसा आपण वर्ग केला तशाच पद्धतीने याचा सुद्धा वर्ग करायचा आहे. बघा, दोनाचा वर्ग किती, 4 येतो, बरोबर. त्यानंतर 11 आणि 2 या दोन संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट, म्हणजे 11 दुणे 22 आणि 22 च्या दुप्पट किती होतात तर 44, बरोबर. 22 च्या दुप्पट 44, 44 चा मी फक्त या ठिकाणी 4 लिहिणार, हातच्या आला 4, बरोबर. त्यानंतर 11 चा वर्ग किती, 121. 11 चा वर्ग 121 आणि त्याच्यामध्ये हे 4 ऍड करायचे, 4 आणि 1 5 2 आणि 1, म्हणजे 125. आपलं उत्तर किती आलंय, 12544. 12544 हे आपलं 112 चा वर्ग आलेला आहे. अशा पद्धतीने तीन अंकी संख्या जर असेल तर आपण ते सोडवायचं आहे. आता तुम्हाला मी या ठिकाणी एक होमवर्क देतोय, गृहपाठ देतोय. तुम्ही काढायचंय 153, 153, 153 चा वर्ग बरोबर किती, 153 चा वर्ग बरोबर किती. आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला सांगून टाकतोय, किंवा तुम्ही कॅल्क्युलेटर वरती काढलं तर तुम्हाला ते येऊन जाणार आहे. त्याचं उत्तर आहे 23,409. 23,409 हे त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही ते अशा पद्धतीने काढायचंय तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ लेक्चर मध्ये. तोपर्यंत नमस्कार.